नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपली जी विविध पिकं आहेत त्याची लागवड केल्यानंतर जेव्हा ते पीक फुलाच्या कंडिशनला येतं फुलाच्या स्टेजला येतं त्यावेळेस आपण विविध प्रकारची टॉनिक विविध प्रकारचे स्टिम्युलन त्या ठिकाणी वापरून अतिशय जबरदस्त फुलधारणा कशी होईल हे आपण या ठिकाणी बघत असतो परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जे एक महत्त्वाचं आहे जो घटक महत्त्वाचा आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचा जर योग्य वापर केला तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे फुलदारणा होऊन त्याचं अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं कन्वर्जन फुलाचं फळामध्ये होतं आणि निश्चितच आपल्याला अतिशय योग्य वेळी जर त्याचं नियोजन केलं तर आपल्याला अतिशय जबरदस्त फायदा या घटकाचा होतो तर तो घटक आहे शेतकरी मित्रांनो बोरॉन आणि या बोरॉनचा आपल्या देशातील ज्या जमिनी आहेत त्याच्यापैकी बऱ्याचशा जमिनीमध्ये बहुतेक त्या ठिकाणी जमिनीमध्ये ज बोरॉनची कमतरता आहे आणि अशा क्वचित जमीन आहेत त्याच्यामध्ये बोरॉनचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात आहे त्याला टॉक्सिक त्या ठिकाणी देखील प्रभाव पडताना दिसत आहे त्यामुळे आपल्या जमिनीत बोरॉनची कमतरता असणं हे स्वाभाविक आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बोरॉन काय काम करतं तर बोरॉन हे सेल डिव्हिजनचं या से ठिकाणी काम करून पेशवी भजनाचं त्या ठिकाणी काम करत असतं त्यामुळे आपल्याला जे आपण खतं देत असतो त्याच्यामध्ये दे बोरॉनचा वापर किती आणि कधी करायचा हे या ठिकाणी आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आपण बेसळ डोस देतो बेसळ डोस म्हणजे सुरुवातीचा त्या ठिकाणी खतं जी देत असतो पहिला जेव्हा खताचा डोस देत असतो त्या बे बेसर डोसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी विविध कंटेन असलेले जे बेसर डोस आपण देत असतो त्यामध्ये आपल्याला बोरॉनचा घटक त्या ठिकाणी बोरोनची जी मात्रा आहे ती असलेला त्या ठिकाणी डोस देणं महत्त्वाचं आहे ती जर दिला तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे झाडाच्या ज्या फुलाची कंडिशन असते त्यावेळी अतिशय चांगल्या प्रकारे फुलं लागून आपल्या उत्पन्नात भर पडते परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बेसर डोसमध्ये या ठिकाणी बोरॉनचा जर वापर केला नसेल तर आपल्याला फुलाची स्टेज या ठिकाणी सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी बोरॉनचा वापर करायचा आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे हे जर आपण या ठिकाणी योग्य वेळी जर बोरोनचा वापर केला तर आपल्याला इतर कोणतेही टॉनिक या ठिकाणी मारण्याची आवश्यकता पडत नाही कारण की याच्यामध्ये टायमिंगला अतिशय चांगलं महत्त्व आहे आणि बोरोनच्या योग्य पुरवठ्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे फुलधारणा त्या ठिकाणी होत असते तर शेतकरी मित्रांना आपल्याला प्रमाणातच बोरवून द्यायचं आहे एकरी जे प्रमाण आहे आपल्याला ते जास्त होऊ द्यायचं नाही आणि आप आपल्याला एकाच वेळी फक्त फुलांच्या अगोदर बोरानचा वापर केल्यानंतर आपल्याला परत बोरावून द्यायची आवश्यकता पडत नसते त्यामुळे अतिशय एक्स्ट्रा खर्च आपल्याला त्या ठिकाणी करायचा नाही आणि योग्य वेळी एकदाच बोराव वापरून आपण त्या ठिकाणी चांगला रिझल्ट घेऊ शकतो तर याच्यामध्ये आपल्याला दोन घटक जे आपण सांगितलेले आहेत एक तर आपण बेसल डोसमध्ये वापरू शकता ज्याच्यामध्ये बोरॉनयुक्त मात्रा असलेली खतं आपण सुरुवातीला देऊन त्या ठिकाणी फुलांच्या अगोदर एक डोस त्या ठिकाणी देऊ शकतो जर बेसलमध्ये आपण त्या ठिकाणी दिलेल्या नसेल बोरॉन तर आपल्याला त्या ठिकाणी फुलांच्या अगोदर बोरॉनचा डोस देणं अतिशय महत्त्वाचं आहे थे आपले लाग ते केल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही टॉनिकची किंवा त्या ठिकाणी स्टिम्युलांटची आवश्यकता पडत नाही त्यामुळे योग्य वेळी योग्य नियोजन करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते त्या ठिकाणी बघू शकता तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो